मार्केट चांगलं असल्यामुळे 55 रुपयाचा दर मिळला आहे. भाऊभाऊ एकत्र राहिलं की नियोजन होतं आहे, सगळे कामं वेळोवेळी होतात. मुख्यमंत्री सोलर पंप योजना बर, त्याला 95% सबसिडी मिळलेली आहे. त्यानंतर 8 एकर जमीन ओलिताखाली आहे. एखाद्या पिकाचं लेवल लागते आहे, एखाद्या पिकाचं असंच ढकलत जायचं वर्षानुवर्ष, एक पीक साधतं एखादं लॉस जातंय. शेतकऱ्याला अपयश जरी आलं तर शेतकरी कधी थांबत नाही. शेतकऱ्याला ही मार्केटिंग प्लस निसर्गासंग स्पर्धा करायची आहे. मुलीच्या आईवडिलांच्या अपेक्षा झाल्या त्या की बाबा आम्हाला नोकरदार पाहिजे. प्रत्येकानं नोकरदार म्हणजे आणायच्या कुठून नोकरदार एवढे. ओपनला आरक्षणच नाही ना, आरक्षण नसल्यामुळे नोकरी नाही. तात्पुरतं कुठंतरी जायचं, दिशाभूल करायची, परत ती मुलीचं आयुष्य बरबाद होतं ना. ती बी बसून खाणार, ही बी बसून खाणार, ह्यांना कोण जगवणार. शेतीत असं नाही की निकच माणूस खर्चिक आणि खड्ड्यात जाऊ शकते. त्याच्यात सुद्धा आज काय काय उदाहरणं भरपूर आहेत, जी मोठी झालेली आपल्याला दिसते ती, पण ती त्याच्या मागे त्यांचं कष्ट भरपूर असते. नमस्कार, मी अविनाश, महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक, मी आता उत्तर सोलापूर तालुक्यातल्या रानमसले या गावातील ब्रह्मदेव आणि सचिन गरड या दोन तरुण शेतकऱ्यासोबत उभा आहे. खरं तर ह्या दोन्ही शेतकऱ्यांनी, ही दोन सख्खी भावंड आहेत, यांना अजून एक तिसरा भाव आहे. ह्या तिघा भावंडांनी आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीनं 2 एकरावर शिमला मिरचीचं उत्पन्न घेतलं आहे आणि जवळपास परवा दिवशी पहिला तोडा झाला आहे आणि त्याला तब्बल 55 रुपये किलोचा दर ह्या शेतकऱ्याला भेटला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं मेहनत करून ह्या भाऊभावांनी ही शिमला मिरची पिकवली आहे. माल देखील चांगल्या पद्धतीचा आहे आणि त्याला उत्पन्न देखील चांगल्या पद्धतीचं मिळतं. त्यामुळे एकूण कुठेतरी जे काही शेतकरी राजाची ही यशोगाथा आहे, ही यशोगाथा तुमच्यापर्यंत पोचवायची म्हणून मी हा व्हिडिओ करतो आहे. आणि या यशोगाथेसोबतच हा ब्रह्मदेव त्या ठिकाणी शाळेमध्ये एका ठिकाणी शिपाई म्हणून नोकरी करतो आहे, सचिन पूर्णवेळ शेती करतो आहे. या दोन तरुण शेतकऱ्यांनी या शेतीला थोडीशी आधुनिकतेची जोड दिली आहे. ही शेती करत असताना ह्या भावंडांनी त्या ठिकाणी सरकार दरबाराच्या काही योजनेचा लाभ देखील घेतला आहे, त्याची देखील पाठपुरावा करून त्या योजना मंजूर आणून त्यांनी आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचं काम केलं आहे. तरुण शेतकऱ्यांचं शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? आजूबाजूला ह्या रानमसल्यामध्ये, या रानमसल्याची ओळख कांद्याचं गाव असताना, आजूबाजूला सगळेजण कांद्याची लागवड करत असताना ह्या शेतकऱ्यांनी वेगळा प्रयोग का केला आणि हे वेगळे प्रयोग करत असताना शासन दरबाराच्या योजनांचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने योजना मंजूर करून घेतल्या, या संपूर्ण एकूण गोष्टींचा जो काही खुलासा आहे, गप्पा आहे, चर्चा आहेत, खरं तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहे. तुमच्या दोन्ही भावंडांचं आमच्या महाराष्ट्र माझामध्ये मनापासून स्वागत आहे. ब्रह्मदेव थोरलाय, आमचा सचिन मधलागडे. खरं तर दोन्ही भावंडांना कुणी उत्तर द्या. पहिला प्रश्न असा आहे की आजूबाजूला संपूर्ण कांदा आहे, हे कांद्याचं गाव आहे, असं असताना आपण शिमला मिरचीची लागवड करावी हा निर्णय तुम्ही भाऊभाऊने कसा काय घेतला? कसं आहे सर, आपण ही कांद्याचं वाता म्हणजे भाग असल्यामुळे कांद्याचे पीक दरवर्षी घेतो. एक 8-10 वर्षे असंच पीक घेतलं, चालत चालत काय होतं, एखाद्या वेळेस एक वर्षी मार्केट जास्त आल्यामुळे साधतंय किंवा पुन्हा पाऊस आला जास्त झाला की म्हणजे पाण्यानं नुकसान झाल्यामुळे बी साधू शकते, नुकसानीमुळेच फायदा होणार आहे आपला, उत्पन्न कमी निघतंय. मग तशा टायमात काय झालेलं आहे, आपल्याला 1-2-3 वर्ष नुकसानीच जास्त गेलेलं आहे, त्याच्यामुळे साधू शकलं नाही. मग आपण काय केलं, एक दिवशी असंच फिरत फिरत गेल्यावर पडसळी या गावात मिरचीची लागवड होत होती. मग तिथं जे आमचं पाहुणे आहेत तिथे गेलो, त्यांची मिरची बघितली, मिरची बघितल्यावर त्यांचं बघितलं नियोजन आणि त्यांचं मार्गदर्शनाखाली त्यांनी म्हणले की आपल्याला मिरची लागवड करा. मग आम्ही काय केलं, खाली एक एकर मिरची लागवड केली, एक 15-16 हजार रुपये लागवड केली. मग ती मिरची लागवड केल्यावर जरा म्हणजे आपल्याला ही जुनी पीक जास्त म्हणजे फायदेशीर ठरू शकत नाही, ती त्याच्यामुळं नवीन आपला खर्च वाढीच पुन्हा बाकीची म्हणजे आपल्याला जी काय पुढे ओलाढाल करण्याची आहे ती थांबायला लागली, कमी प्रमाणात पैसे यायला लागलं, आपल्याला लागणारं आर्थिक चलन कमी पडायला लागलं, त्याच्यामुळं ही नवीन निर्णय आम्ही घेतला. खरं तर तुम्ही ही शिमला मिरचीचं तिसरं वर्ष आहे म्हणून मला सांगितलं, ह्या वर्षी तुला जवळपास 55 रुपयाचा दर मिळतोय, मालावर उत्पन्न देखील जास्त दिसतंय, आता दुसरा तोडा तुझा जवळपास 3.5 टनाचा जायला असं तुम्हाला अशी बोलताना सांगितलं. मला सांग, हे आमच्या शेतकरी जे काही तरुण शेतकरी उद्या आपल्या शेतामध्ये मिरचीची लागवड करणार आहे, त्यांच्यासाठी की लागवडीची जी काही पूर्ण प्रक्रिया आहे, म्हणजे अगदी तुझे ते डुंबे बांधणे असेल, मल्चिंग पेपर हातरणं असेल, रोपं लागवड असेल, ते आता ही रोपांची जी काही बांधणी तू केली आहे, ही संपूर्ण प्रक्रिया कशा पद्धतीने केली, ही अगदी थोडक्यात आमच्या शेतकरी मित्रांसाठी. कसं आहे सर, ही पहिल्यांदा आपलं रान पूर्णपणे नांगरट करणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात नांगरट करून शेणखत, 4-5 गाड्या शेणखत म्हणजे ट्रेलर शेणखत घालणं गरजेचं आहे. एक एकरी शेणखत घालून आपण त्याला म्हणजे पुन्हा नांगरणी वखरणी काय असते ती करून घेणे, कुळवणे करून घेणे, बोध घालणे, बोध घालून त्याच्यावर पुन्हा बेसळ डोस घालावा लागतो आपल्याला. बेसळ डोस घालून मग
ड्रीप हातरून बोधवलं करणे. बोधवलं झाल्यावर मग आपण मल्चिंग करतो. मल्चिंग करून एक 4-5 दिवसांनी वातावरण ह्याच्यातलं थंड झालं. उन्हाळ्यात लागण करावी लागते ना, त्याच्यामुळे हे वातावरण थंड झालं की आपण म्हणजे माती थंड झाली की आपण लागवण करायची. तिथून पुढे ड्रिचिंग करणे. ड्रिचिंग करण्याबरोबर आपल्याला फवारणी करावी लागणार आहे ह्याला 1-2 दिवस आड करून. मग फवारणी करणे. फवारणी केल्यावर ती वाढ हळूहळू होते होते. त्याच्यात आपल्याला पुन्हा ही इळो लावून घेणे गरजेचे आहे. का तर ह्या मिरचीचा वाऱ्यानं इकडं बॅलेन्स सांभाळण्यासाठी इळून तार बांधणी करून आपल्याला हे अशा पद्धतीने नायनल बांधून घेणं गरजेचं ठरतंय. ती बांधून घेतलेली आहे. हे सगळं करायला साधारण 1 एकराच्या हिशोबानं किती रुपये खर्च आला आतापर्यंत? ह्याला करण्यासाठी आपल्याला रोपाला 15,000 रुपये जर म्हणलं तर 15,000 रुपयाला 17-18,000 रुपये. मल्चिंगला 20,000 रुपये धरून चालावं लागते. ड्रीप जर जुनी असली तर तिथं खर्च कमी होतं. जर नवीन म्हणलं तर 10-12,000 रुपये खर्च वाढतंय. मग इळू तार या असं करून एक आपलं सगळ्याचा हिशोब जर घातला तर 1-1.5 लाखापर्यंत जातो. एकरी का 2 एकर? एकरी जातो. 1-1.5 लाखापर्यंत एकरी मिरची चालू होण्यापर्यंत. बर. पण नंतरच्या पिकाला त्याची ड्रीप वगैरे तुला वापरता येईल? वापरता येईल. म्हणजे साधारण सुरुवात करताना 1-1.5 लाखाचा ड्रीप वापरता येते. आपल्याला तार वापरता येते. इळू पुन्हा हया असा राहतो आपल्याला. फक्त मल्चिंग रोप जाणार आहे. म्हणजे पहिल्या वर्षीचा तरी किमान लावगडीचा खर्च 1-1.5 लाखाचा आहे. म्हणजे तसा बाकीच्या पिकाच्या मनानं खर्चिक पीक आहे. आज परंतु 55 रुपयाचा दर मिळतोय. चांगल्या पद्धतीचं उत्पन्न निघणार आहे. आणि अगदी पहिल्याच तोड्यात तू 1 टनच माल घालवला. हा पालवी तोडा असतो म्हणजे त्याला पालवा तोडा. त्याला तू 55,000 रुपये म्हणजे जवळपास खर्च आहे नेमण्यात आलाय. किती तोडं होतील इथून पुढे अजून ह्याचं? ह्याच 8-9 तोडे होते. चांगल्या चांगल्या पद्धतीने जर सांभाळत गेलं तर 8-9 तोडे होते. पहिल्यांदा आपल्याला 1 टन माल निघाला. आपल्याला म्हणजे मार्केट चांगला असल्यामुळे 55 रुपयाचा दर मिळालाय. मग ही आता असा पुढे दर राहील असं बी काय नाही. पण आपण मालाविषयी बोल. माल पहिल्यांदा 1 टन निघाला. पुढल्या वेळेस 1-2 टन निघू शकतो. पुन्हा त्याच्या पुढे आपल्याला 4-5 टनानं एकरी माल वाढत निघते. ठीक आहे. खरं तर त्याचं बघितलं का, त्याचं बोलता बोलता पण एक स्टेटमेंट आहे की दर स्थिर राहील याचा काही भरोसा नाही. आणि वस्तुस्थिती आहे. म्हणजे आज 55 रुपये दर मिळाला आहे म्हणून आपण यांच्या यशोगाथेबद्दल बोलत असलो तरी त्याला भान आहे की पुढच्या वेळा दर 55 रुपये मिळेल याची काही शाश्वती नाही. पिकवून आपल्या हातामध्ये त्यांना पिकवू किती ह्याच्याकरता माहिती दिली आहे. खरं तर सचिनसोबत त्याचा मोठा भाऊ ब्रह्मदेव आपल्यासोबत आहे. ब्रह्मदेव शाळेमध्ये शिपाई म्हणून काम करतो आहे. आणि हे करत असताना त्यांनी एक वेगळ्या पद्धतीची शेती केली आहे. ब्रह्मदेव खरं तर एकूण तुझं हे शेतीचं नियोजन ते करताना तू ज्या काही वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेतले त्याबद्दल बोलूयाच. पहिला प्रश्न माझा असा आहे की अलीकडच्या काळामध्ये घराघरात भाऊभाऊंचं पटताना जमताना दिसत नाही. तुम्ही तिघं भाऊभाऊ एकत्रित राहून अशा पद्धतीची शेती करताय. खरं तर एकत्रित काही निर्णय घेताय. काय ही भाऊभाऊ एकत्र राहण्याचं सूत्र काय आहे? भाऊभाऊ एकत्र राहिलं की नियोजन होत आहे. सगळे कामं वेळोवेळी होतात. आणि कसं आहे, सगळं नियोजन झाल्यामुळं अडचणीत जात नाही शेतकरी. आणि व्यवस्थित होऊन जात आहे सगळे कामं. एक संघपणाची ताकद आहे. संघपणाची ताकद राहते. खरं तर तुझ्याकडून ह्या गोष्टीची माहिती घ्यायची होती. मग अशी तू बोलताना आम्हाला सांगितलं की ह्या शेतीसोबतच मी वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेतलेत. काय ते योजना आणि कशा पद्धतीने त्याचा तू लाभ घेतला? आपली 3 HP सोलर पंप योजना घेतलेली आहे. आणखी 1 शेततळ्याची योजना शासनाची 100% घेतलेली आहे. बर. मग ही 2 योजना शासनाची आपण घेतलेली आहेत. बरं. ह्या 3 HP काय ती सोलर प्लॅनरची काय योजना आहे? ती मुख्यमंत्री सोलर पंप योजना. बरं. ह्याला 95% सबसिडी मिळलेली आहे. 95%? हो. बरं. तुझा किती खर्च आला? ह्याला खर्च आपला 5% आला. 5-6 हजार रुपये खर्च आलेला आहे. बरं. मला सांग, ते 95% अनुदान म्हणजे भरपूर अनुदान झालं. आणि 5-6 हजारात 3 HP. ते 3 HP मी साधारण किती क्षेत्र ओलिताखाली येऊ शकतं? त्यानं 60 एकर जमीन ओलिताखाली आहे आपली. काय सांगतो? हो. बरं. द्राक्षाची बाग आहे. कांदे येतात. कांद्यासाठी चालते. म्हणजे 3 HP मोटरनं तू 7-8 एकर क्षेत्र ओलिताखाली आणू शकतोय. त्याला काही सोलर पॅनल असल्यामुळे काही विषयच नाही. म्हणजे उन्हाळ्यातच चालतो. परत असं पावसाचं कसं इमर्जन्सी आहे, तो कंटिन्यू चालणार नाही ना. बरं. उन्हाळा चालतो. हो, उन्हाळ्यात. तरी पण उन्हाळ्यात जवळपास 7-8 एकर क्षेत्र. आणि पावसाळी ह्या सीझनला किती होतं अंदाजे? किती क्षेत्र ओलिताखाली? ऊन असेल तरच चालतो तो, नाहीतर नाही चालणार. नाही, आपल्या सोलापूरला बक्कळ ऊन आहे. ऊन असल्यावर चालणार, 100% चालतो. जे सोलापूर सारख्या ठिकाणी जिथं उन्हाचा पारा भरपूर असतोय, ऊनच ऊन असतंय, अशा ठिकाणी ती योजना अतिशय चांगली आहे. आणि 3 HP मोटर 7-8 एकर क्षेत्र
म्हणजे लक्ष देतोय का बघा की तुम्ही शेती करताना कष्ट करताना थोडासा स्मार्टनेसपणा दाखवला, शासनाच्या योजनांची माहिती करून घेतली आणि त्या योजना प्रत्यक्षामध्ये आणल्या तर जवळपास आपल्याला किती फायदा होऊ शकतो. कारण मधल्या काळामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की महाविकास आघाडी सरकारनं अर्थात ते कुठल्या सरकारनं काय केलं हा सांगण्याचा हा हेतू नाही आहे. परंतु त्या सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्याची पिकं आयन त्या ठिकाणी भरात असताना देखील डीपी सोडवण्याचं काम करण्यात आलं आणि त्यामुळं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाल्याच्या बातम्या आपण सगळ्यांनीच बघितल्या. त्या खरं तर ते सगळं टाळण्यासाठी शेतकरी अशा पद्धतीचा एक वेगळा प्रयोग करू शकतो. शासनानं जवळपास 95% याचं योजना त्या ठिकाणी अनुदान त्या ठिकाणी त्या 3 HP मोटरला आहे त्याच्यावर तुम्ही 6-7 एकराचं क्षेत्र त्या ठिकाणी ओलिताखाली आणू शकता. शेततळं देखील तू मंजूर करून घेतले. कितीचं शेततळ आहे त्यांनी त्यांना किती क्षेत्र पुन्हा 34x34 meter शेततळ आहे आपलं. त्यानं तिथंच आहे सोलर बी तिथंच आहे त्याच्यावरतीच. मग हे शेततळ आपलं बॅलेन्स म्हणजे शिल्लक असल्यानेच आहे पाणी. तो ते इमर्जन्सी उन्हाळ्यात पाणी कमी आलं आपलं बोरला विहिरीला पाणी कमी आल्यानंतर आम्ही त्याच्यातून उपसा चालू करतो. पण म्हणून शेततळ असल्यामुळं पाणी कमी पडणं म्हणून पीक येईल अशी काय भानगड नाही. नाही नाही पीक पाण्यानं पीक जाईल असं नाही, कमी पडून जाईल असं विषयच येत नाही तिथं. खरं तर मला सांग ब्रह्मदेव, बऱ्याच वेळेला शासनाच्या अनेक योजना लोकांच्या शेतकऱ्यांसाठी आहेत त्या, बरं गमतीचा भाग असा आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहीत नसतं की शासनानं आपल्यासाठी वेगवेगळ्या योजना दिल्या. त्या शासन योजना जाहीर करतं परंतु याची खबरदारी घेत नाही की त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रबोधन करायला पाहिजे. शेतकरी काय रोज आता आलेत मोबाईल अलीकडच्या काळामध्ये, योजनाही ऑनलाईन झाल्यात ही माहिती होते, परंतु बऱ्याच वेळेला शेतकऱ्याला योजनाच माहीत होत नाही. त्यामुळं सरकार दरबारातल्या जे काही माणसं आहेत ती त्यांनी ग्रामपंचायतच्या पातळीला जिल्ह्याच्या पातळीला खरं तर काम करायला पाहिजे की जे काही गावामधला एखादा माणूस नेमून जाहिरात नेमून किंवा त्याचा जे काही प्रबोधन करणारा माणूस नेमून वेगवेगळ्या योजना ज्या शेतकऱ्याच्या हितासाठी बनवल्यात त्याची माहिती, त्या योजना बऱ्याच वेळेला माहीत असतात कुठल्या योजना आहेत परंतु कागदपत्राचा सशेमिरा महाग लागतो, त्याची पूर्तता करण्याची अडचण येते. त्यामुळे शेतकरी ती कुठं झोंबडं महाग लागायचं काम सोडून म्हणून त्यामध्ये पडत नाही. त्यामुळं कागदपत्राची सुसूत्रता आणणं, त्याला त्यासाठी मार्गदर्शन करणं, एक खिडकी योजना करणं, त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला त्या कागदपत्र जुळवताना मदत होईल अशा पद्धतीची पार्श्वभूमी तयार करून देणं, ही सगळी कामं जर शेतकऱ्यांनी केली तर चांगल्या पद्धतीचा लाभ मिळू शकतो. आणि त्यातून मग जसं ब्रह्मदेवने ह्या 2 योजना घेतल्या त्या की 3 HP मोटर आणि शेततळ, त्यातून खरं तर पाण्याचा जो काही कायमस्वरूपीचा प्रश्न आहे त्या ठिकाणी निकाली निघू शकतोय. त्यामुळं शासनानं शेतकऱ्याच्या बांधावर येणं आणि शेतकऱ्यांनी थोडंसं बांधावरचं काम आवरून शासन दरबारी जाऊन आपल्यासाठी कुठल्या योजना आहेत का हे बघणं मला वाटतं ब्रह्मदेव जास्त महत्त्वाचं आहे आणि तू त्याचाच लाभ घेतल्याचं चित्र दिसतंय. खरं तर ही तुमची शिमला मिरचीची यशोगाथा तुमच्यासोबतच आहे, परंतु बऱ्याच वेळा हे चित्र देखील ब्रह्मदेव असं आहे की एखाद्या पिकामध्ये येतं. असं नको व्हायला की मी आज शिमला मिरचीची यशोगाथा झाली म्हणून तुझ्या बांधावर आलो, पण वस्तुस्थिती असं आहे की तुझी बरीच पिकं फेल देखील गेली असतेली. बऱ्याच वेळेला माध्यमांमधनं यशाच्या स्टोऱ्या सांगितल्या जातात परंतु फेल जे जातं आहे त्याच्याबद्दल बोललं जात नाही. आपण आज बोलूया की कधी पिकं कुठली फेल गेली ती किंवा ते काय असतं नेमकं चक्र काय आहे. कारण बऱ्याच वेळेला हे यश दिसतंय पण शेतकऱ्याच्या माती असलेली अनेक पिकातलं अपयश मात्र दिसत नाही. कसं आहे आता ही एक शिमला मिरचीला दर मिळायला लागला आहे, 55 रुपये दर मिळाला आहे म्हणून तुम्ही लोक आमच्यापर्यंत आलेला आहे. कसं आहे बाकीची पिकं आहेत ना तो पिकं लॉस जाते अगर काय त्यात येत नाही. वार्षिक उत्पन्न वार्षिक पिकं आहे ती द्राक्षबागेसारखी दर मिळत नाही त्याला. वार्षिक उत्पन्न त्याचं 1-2.5 लाख रुपये उत्पन्न निघतंय, खर्चही तेवढाच होतोय. कसं आहे त्यातनं काय मिळत नाही पण तुम्हाला असं ज्याला मार्केट आहे तीच पीक दिसतंय ना समोर, त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यापर्यंत येता. हे आर्थिक गणित कसं जुळवत आहे एकातला फायदा दुसऱ्यातला तोटा काय ते आता शेतकरी सण करू जाणार ना तुम्ही काय तुम्हाला दिसतंय तेवढंच बघणार आहे तुम्ही. पण ते कसं करता सगळा सण म्हणजे कसं नियोजन असतं हे सगळं ठीक आहे म्हणजे हे ठीक आहे आता माध्यम वगैरे येत नाहीत आता मी आलोच आपण बोलूच याबद्दल. परंतु एखादं पिकामध्ये येतं आता ही शिमला मिरचीमध्ये आलं आहे, तू मागाशी द्राक्ष सांगितलं मला बोलताना की द्राक्ष जेवढा खर्च झाला तेवढेच पैसे निघले आणि ते वार्षिक पीक आहे पण आता वर्षभर काय करता येत नाही. ही गणित नेमकी शेतकरी कसा जुळवतो तू स्वतः कसा जुळवतो काय ही ही काय असंच एखाद्या पिकाचं लेवल लागते आहे. एखाद्या पिकात असंच ढकलत जायचं वर्षानुवर्ष, एक पीक साधतं एखादं लॉस जातंय मग ह्याच्यातच लेवल लावायचे. बर लागते ह्यात लेवल लागते कधी कधी नाही. बर कर्ज बिर्ज झाली ते का ह्यात हे कर्ज अगोदर झालेलं आहे ह्याच्यात बी तरी आता चांगलं आहे अंदाज चालू वर्षाला का नाही ह्याच्यातनं शाश्वती आहे चांगलं होईल असं वाटतं. कारण होय बघ किती जरी खरं तर ही काळी आई आपली शेती आहे ह्यात आपण किती जरी मेहनत केली तरी तसा दुर्दैवानं दर ठरवण्याचा अधिकार आपल्याला नसल्यामुळं ह्या जुगार झाला आहे. म्हणजे शेतकरी उत्पन्न काढतो जसं हा सुरुवातीला फटक्यामध्ये म्हणला होता की आज दर 55 आहे म्हणून उद्या दर 55 येईल ह्याची काही शाश्वती नाही परंतु पिकवणं आमच्या हातात आहे. हा संपूर्ण जुगार खेळताना काय मनात भावना असते रे काय करत राहणं. शेतकऱ्याला अपयश जरी आलं तर शेतकरी कधी थांबत नाही. शेतकऱ्याला हे मार्केटिंग प्लस हे निसर्गासंग स्पर्धा करायची आहे मग त्याच्यातून शेतकरी करतोच आपदतोच ज्याच्यात म्हणजे चिकाटी आहे तो करतो बाकीची काय साधारण पिकं करतात. हां सचिन
चिंसोबत आपण उशीर बोललो नाही या पुढं. खरं तर तू काय विचार करतो शेती करताना? तू पूर्ण वेळ शेती आहे, हा काय त्याची शाळा सांभाळून तुम्हाला शेतात मदत करायला येतो, तू मात्र पूर्ण वेळ शेतीत अब्दत असतो. तू अगदी तरुण शेतकरी आहे, किती वय आहे तुझं? माझे 26 वय चालू आहे. 26 वय चालू आहे म्हणजे आलाय तुम्ही लग्नात टप्प्याव्यात्यातलं तरुण आमचं घडी आहे, ते सगळे शेतकरी आहेत. काय रे काय म्हणजे खरं तर अलीकडच्या काळामध्ये तरुण पोरं शेती करताना विचार करते ती, किमान लग्नापर्यंत तरी तरुण सहसा शेतात पडायला बघत नाही. कारण दुर्दैवानं आपल्याकडं ही एक वाईट पद्धत आली आहे की जर मुलगा शेती करत असेल तर पुरीचं बाप अजिबात पोराला शेती या ठिकाणी पुरगी देत नाहीत. त्यापाठी मग त्याचा विचार दुसरी बाजू असली, परंतु तुर्तास तरी आज बोलताना हा विषय की लग्न झाले का काय, कधी विचार येतो का शेती करताना काम करताना आईला आपल्याला कोण पुरी द्यायची, कसं व्हायचं काय नाही, मग आपण शेती करावं का नाही? कारण बऱ्याच वेळेला हुशार पोरं पण झाले होते त्या गावाकडं, लग्न वस्तू पोरं शहरात जाते ती काहीतरी नोकरी धंदा करते, जॉब करायचा, तिथून परत रिटर्न आले की त्याला इथं काम बी होत नाही ना काहीच नाही, ते पुरीचं आयुष्य पूर्ण बर्बाद होऊन जाते. ते करणाऱ्याला देत नाही ती. शेतीत मूळ असणारा ती शेतीच करतोय, मला नोकरदार पाहिजे. मुलीच्या आईवडिलांच्या अपेक्षा झाल्या त्या की बाबा आम्हाला नोकरदार पाहिजे. प्रत्येकानं नोकरदार म्हणजे आणायच्या कुठून नोकरदार एवढं? का तर शासनानं ओपनला आरक्षणच नाही ना, आरक्षण नसल्यामुळे नोकरी नाही. तात्पुरतं कुठं तर जायचं, दिशाभूल करायची, परत ती मुलीचं आयुष्य बर्बाद होतं ना. त्या ती बी बसून खाणार, ही बी बसून खाणार, ह्यांना कोण जगवणार असा विषय होतो त्या. तसं चुकीचं करण्यापेक्षा आपला हाई समोर आरसा धावणे काय असेल ती कष्ट करणे ह्याच्यात सुद्धा मोठं होता येते. शेतीत असं नाही की निकच माणूस खर्चिक आणि खड्ड्यात जाऊ शकते. ह्याच्यात सुद्धा आज काय काय उदाहरणं भरपूर आहे, ती मोठी झालेली आपल्याला दिसते ती, पण ती त्याच्या मागे त्यांचं कष्ट भरपूर असते. मग तसं जर प्रत्येकानं जर कष्ट केलं तर असं आहे की 100% नफा मिळण्यापेक्षा 70-80% होणं का होणं पण मिळतोच, पण त्यासाठी आपल्याला कष्ट करणे गरजेचं आहे. हा मग काय नाही, आपल्याला शेतीत असे नवीन नवीन पिकं करणे किंवा आपल्याला ह्याला काय तर दुसरा जोडधांदा म्हणून करणे ही करावं लागते. मग ती तशा पद्धतीनं जर आपण वागलाव तर आपण अडचणी देऊ शकत ना. अगदी बरोबर आहे. काय आता प्रश्न ह्यानंच उत्तर दिलं, खरं त्याचं लग्न झालंय तुझं राहिलंय म्हणून तुला फिरून येतं. हे प्रश्न कधी वाटतं का मनात इथं शेती करताना या आईला काय पाहुण्या रावळ्यात अडचण बिडचण येईल काय? कधी काय नाही, तसा विचार आपण करणं हे चुकीच आहे. का तर होणारी गोष्ट जी होणार आहे आणि शेवटी आपल्याला हे कष्ट जर करावंच लागणार आहे, ही सोडून देऊन जर त्याच्या जर मागं लागत बसलं लग्नाच्याच फक्त, तर कसं होतंय? एक म्हण आहे ना, ती धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का, दोन्हीकडे जर तुम्ही इकडं जर म्हणजे इकडं पळाला ती हुकतय म्हणून पोंदा तिकडं म्हणजे इकडं जर सोडून तिकडं जर गेला तर आपल्याला दोन्ही पण हातात न जाते. मग आपण कसा, एक मार्ग आपला सध्याला जी चालू आहे त्या मार्गाने आपण व्यवस्थित चालणे, ह्याच्या दिवस मिळाल्यावर आपोआपच लग्नसुद्धा होऊ शकतात. खरं तर हा प्रश्न मी मुद्दाम विचारला आहे, कारण हा प्रश्न आहे, ही गंभीर समस्या आहे की गावाकडं अजूनही शेती करताना तरुण पोरं मनात इच्छा असूनही भीत आहेत. आणि मग जसं हा ब्रह्मदेव म्हणाला तसं मग लग्न वस्तू कुठेतर कोल्हापूर पुणे मुंबई अशा ठिकाणी जायचं, कुठेतर 10-20 हजाराची नोकरी करायची, लग्न करायचं, आणि लग्न केलं की 6 महिन्यात पुन्हा भागत नाही म्हणून मग गावाकडे यायचं. मग गावाकडं शेतात काम करायची सवय नसल्यामुळं मग जर शेतातही काम होत नाही तर तिकडेही नोकरी नाही, जे काय पुढचं नुकसान आहे ते नुकसान होतं आहे. आणि मग पुन्हा आईवडिलांची भावना असते की मी पोरगी देऊन त्या ठिकाणी फसलो, परंतु मग मूळ देतानाच कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला जर पोरगी दिली तर सचिन म्हणतो तसं शेतकरी काय सगळ्याच गाळात जात नाही. जर प्रयोगशील शेती केली, चांगली शेती केली तर चांगलं उत्पन्न मिळतं आहे आणि ही शाश्वत आहे. कोरोना काळात सचिन आपण बघितलंय सगळं बंद पडलं, पण शेतकरीनं मात्र सगळ्याला जगवलं, शेतकरी थांबला नाही. अगदी अगदी खरं, त्यामुळं कुठंतरी आपण सगळ्यांनी ठीक आहे हा लग्नाचा विषय आहे तुम्ही विचार वगैरे करा, मुलींच्या पण आईवडिलांच्या काय बाजू असलेल्या, परंतु शेती हा तसा शाश्वत प्रकार आहे, तिथे त्यांनी विचार केला पाहिजे. इथं कष्ट केलं तर किमान उपाशी तरी मरत नाही, हे जी शाश्वत आहे. हा सगळा भाग झालाच, परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अगदी शिमला मिरचीपासून हा व्हिडिओ केला आणि अगदी त्या शेतकऱ्याच्या लग्नापर्यंत येऊन तो व्हिडिओ करत थांबला. त्या मधल्या काळामध्ये आपण शेतीच्या फायद्या तोट्याची गणितं बघितली, त्यासोबतच जर शेतकऱ्यांना सरकारी योजनेचा लाभ घेतला तर कशा पद्धतीने त्याला फायदा होऊ शकतो हेही ब्रह्मदेवच्या खरं तर 2 योजनेच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सोपी गोष्ट काय तर ह्या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून मला एक तरुण माणूस किंवा ही तरुण भावंड, तिघं भावंड आहेत,
ही शेतीकडे बघताना नेमकं काय विचारानं शेतीकडे बघतायत, यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय, शेतीमध्ये नवीन प्रयोग करताना त्यांची नेमकी मानसिकता काय, आज हे प्रयोग यशस्वी होताना दिसतायत त्यावेळेला त्यांना काय वाटतंय, आणि जरी एखादी शेतीमधलं पीक फेल गेलं तरी शेतकरी न खचता न धीर सोडता त्या ठिकाणी पुन्हा एकदा नव्यानं ह्या मातीतनं मी नव्या जोम्यानं पुन्हा काय तर नवीन पिकवीन म्हणून जो काही विचार करतोय तो विचार लाख मोलाचा विचार देखील ह्या भाऊभावांनी आपल्याला बोलून दाखवलाय. तुर्तास तरी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला शेतीबद्दल तरुणांच्या भावना काय आहेत, त्या शेतीमधलं अर्थकारण कशा पद्धतीने चालते, त्याचा फायदा तोटा काय, त्या पाठीमागचं कष्ट काय, त्याच्या यशोगाथा काय, ह्या सगळ्या गोष्टी करत आपण जाणून घेतल्या. आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शासन दरबारी शेतकऱ्यासाठी अनेक पद्धतीच्या योजना येते त्या शासनानं अधिक जास्त काळजीनं प्रबोधन करून त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे त्या, आणि लोकांनी जरा बांधावरची आपली जागा सोडून शासन दरबारापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्या योजनेची माहिती करून घेतली पाहिजे जेणेकरून लाभ तुमच्या पदरामध्ये पडणार आहे. हे करत असताना जर तुम्ही पारंपरिक शेतीला थोडासा बाजूला बगल देऊन आधुनिक शेतीखेरी थोडासा खर्च केला, त्याचं नियोजन केलं, तर किमान उत्पन्न तरी यांना आपल्या हातामध्ये दर मिळेल न मिळेल त्या गोष्टी पुढच्या आहेत, परंतु किमान चांगल्या पद्धतीनं उत्पन्न पिकवण्याचा प्रयत्न जरी केला तरी एखादी सालाला त्या ठिकाणी एखादा डाव घावल एखादा डाव हुकल, परंतु चांगल्या पद्धतीचं पीक त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे. तुर्तास तरी ह्या व्हिडिओमध्ये आज या ठिकाणी थांबूया. तुमच्या दोघा भाऊभावांशी खरं तर अजून एक भाऊ तुमचा इथं पाहिजे होता पण तो नाही आहे, भाऊभावांशी बोलून खरं तर आनंद वाटला. तू अतिशय साध्या सोप्या भाषेत परंतु शेतीची आम्हाला अर्थगणित सांगितली, ब्रह्मदेवनं काय वस्तुस्थित्या मांडल्या, ह्या सगळ्या वस्तुस्थित्या तुम्हाला सगळ्यांना कशा वाटल्या, या तरुण शेतकऱ्यासोबतचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास तरी आपण या ठिकाणी थांबूया. यासारखेच वेगवेगळे व्हिडिओ आपण खरं तर येत्या काळामध्ये करणार आहोत, ग्राउंडवर जाणार आहोत, लोकांशी बोलणार आहोत, त्यांचे फायदे तोटे नपे अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून इथून पुढे देखील सातत्यानं चालत राहणार आहे. कॅमेरामन ओंकारसह मी अविनाश, महाराष्ट्र माझा, रानमसले.